राज्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागतो तोच आता कांद्यानं शेतकऱ्यांचा वांदा केलाय. भरमसाठ उत्पादनामुळे सोलापूर बाजार समितीत आलेल्या कांद्याचे भाव कमालीचे गडगडलेत. यंदा कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचा भाव अक्षरशः 4 ते 5 रुपये किलो पर्यंत घसरलाय. त्यामुळे केलेला खर्चही निघत नसल्याचं धास्तावलेले शेतकरी सांगत आहेत. म्हणून कांद्याला हमी भाव देण्याची मागणी शेतकरी करतायत. 1 एकर कांदा लावण्यासाठी साधारणतः 10,000 रुपये खर्च आला आणि तो मार्केटला आणेपर्यंत टोटल खर्च 25,000 रुपये 1 एकरमध्ये झाला. उत्पादन मला प्रत्यक्षामध्ये फक्त 20,000 रुपये मिळायला लागलेला आहे. माझा पदरनं 5,000 रुपये लॉस व्हायला लागलेला आहे. तर माझी सरकारकडे एवढीच मागणी राहील की सरकारनं कांद्यासाठी हमी भाव द्यावा. 4 आणि 5 रुपयाने काय होणार? अजिबात मार्केटच नाही तर काय करणार. माल 1 नंबर माल आला. एकरी जवळजवळ 350 ते 350 पिशवी निघली पण काय उपयोग नाही झाला. सोलापूर बाजार समितीत चांगल्या प्रतीचा कांदा आला आहे, मात्र जास्त माल आल्यानं त्याला उठावच नसल्याचं व्यापारी सांगतायत. मार्केट कमिटीमध्ये आवाकची जर तुलना बघितला तर प्रत्येक ह्यावेळी 100 गाडी असायला पाहिजे. आता 200 गाडीचं पुढंच माल येतोय. ज्या ठिकाणी 100 गाडी आवक आहे पुण्याच्या मार्केटमध्ये तिथं बी परिस्थिती हेच आहे. जेवणाची चव वाढवणारा कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मात्र पाणी काढतोय हेच खरं. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.